उपमहापौर राजेश काळे यांचा तडीपार आदेश पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रद्द केला आहे। महापालिकेचे उपमहापौर राजेश काळे यांची तडीपार पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी रद्द केली। डिसेंबर 2021 रोजी उपमहापौर राजेश काळे यांना सोलापूर, उस्मानाबाद, तुळजापूर, इंदापूर या भागातून तडीपार करण्यात आले होते। तेव्हापासून उपमहापौर राजेश काळे हे पुण्यामध्ये वास्तव्यास होते। पुणे येथूनच त्यांनी आपले कामकाज सुरू ठेवले होते। भाजपमधील नगरसेवकांच्या 2 गटांतर्गत वादामध्ये देखील उपमहापौर राजेश काळे चर्चेत होते।